सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकोट किल्ल्यावर बसविण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 35 फूट उंचीचा पुतळा अवघ्या 8 महिन्यातच कोसळला. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, राष्ट्रीय सरचिटणीस अजित सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी प्रदेश सरचिटणीस आसिफ शेख, प्रदेश सरचिटणीस अश्विन बैस यांच्यासह नागपूर विद्यापीठासमोर महायुती सरकारचा पुतळा जाळून घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हेच या पुतळ्याच्या कोसळण्याला जिम्मेदार असून यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली.